जळगाव जिल्ह्यामध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेलाय. थोडाफार चारा झाल्यामुळे शेतकऱ्यांची दूध उत्पादनावर सगळी भिस्त आहे. मात्र सहकारी दूध संघानं दुधाच्या दरामध्ये 3 रुपयांची कपात केल्यामुळे पशुपालकांना दुग्ध व्यवसाय करणं कठीण झालंय. शेतीला पूरक म्हणून शेतकरी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतो. मात्र सध्या दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. त्याचं कारण म्हणजे सहकारी दूध संघानं दूध खरेदीच्या दरात केलेली कपात. दिवसेंदिवस चारा आणि खाद्य यांचे दर वाढत असून पशुपालकांना गाई म्हशीचं पालन करणं अवघड होऊन बसलंय. 3 रुपये भाव प्रति लिटरला कमी केलेले आहे, ते आम्हाला अजिबात परवडत नाही. आजच्या हिशोबाने पाहिलं गेलं तर ते अजिबात आम्हाला परवडत नाही आहे. सर्व चारा महागाई, खाद्य महागाई, सर्व काय महागाई, आमची मजुरी त्याच्यामध्ये काही निघत नाही आहे. आम्ही उपाशीपोटी राहतो, तरी सरकारने याच्याबद्दल काहीतरी विचार करून ठोस निर्णय घ्यावा. खरं तर राज्य सरकारनं गाईच्या दुधाचे दर प्रति लिटर 27 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 36 रुपये केलं होतं. मात्र सहकारी दूध संघानं या दरात कपात केली आहे. त्याचा फटका दूध उत्पादकांना बसलाय. 3 रुपये कमी केले म्हशीच्या दुधामध्येही आणि गाईच्या दुधामध्येही. गाईचं दूध 27 आणि 24 केलं आणि म्हशीचं 36 आणि 33 केलं. तर याचं कारण हेच आहे की दुधाचे पावडर आणि बटर ह्याचे दर खूप घसरले. म्हणजे पावडर जे आहे 200 वर होतं, ते आता 150 आलेलं आहे. बटर जे आहे 310-320 जे होतं, ते आता 250 आलेलं आहे. त्याच्यामुळे दर खाली करावे लागले. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर घसरल्यामुळे दरात कपात करण्यात आल्याचं सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. दूध उत्पादकांचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं दूध उत्पादकांना दुधाच्या दरातील तफावत अनुदानापोटी द्यावी अशी मागणी सहकारी दूध उत्पादक संघानं केली आहे. शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कुठलाही संघ 27 रुपये भाव देऊ शकत नाही. कारण आज परिस्थिती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दुधाचे भाव, बटरचे पण आपले पावडरचे वगैरे एवढे कमी झालेले आहेत की ते संघांना न परवडण्यासारखे आहेत. ते जर भाव शासनाच्या नियमाप्रमाणे दिले तर कुठला संघ चालू शकत नाही. मग उर्वरित जी तफावत आहे, ही तफावत शासनाने उत्पादकांना मदत करावी असं आम्हाला तरी आज वाटतं. कापसावरील बोंडअळीनं शेतकऱ्याचा खरीप हंगाम हिरावून घेतला. दुधातून थोडंफार उत्पन्न मिळत असताना सहकारी दूध संघानं दरात कपात केल्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूनं कोंडी झाली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दुधाचं प्रमाण वाढतं, मात्र याच काळात दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आला आहे. राज्य सरकारनं यावर तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.